हरिओम, माझे नाव भीमाबाई भैरट, आळेगाव उपासना केंद्र, मुक्कामपोस्ट आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी आपणास बापूंच्या अशा अनेक काही अनुभव आलेत आणि उदी लावल्याशिवाय आम्ही कोणी घरातले सदस्य, मी आणि इतर सदस्य कोणी बाहेर पडत नाही. माझे मिस्टर आत्ता साधारण 11 ऑगस्ट 2022 पासून आजारी होते, म्हणजे त्यांना शुगर खूप वाढलेली होती त्यांची. म्हणून आम्ही त्यांना 25 ऑगस्ट 2022 हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं नेहमीचे डॉक्टर म्हणून. आणि तिथून त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित बऱ्यापैकी चालू होती आणि त्यांना गुन्हे आला आणि घरी आणलं 1 महिन्यानी. परंतु त्यांना घट बसण्याच्या आदल्या दिवशी परत त्रास व्हायला लागला. आम्ही त्यांना परत हॉस्पिटलला नेलं आणि डॉक्टरांनी त्यांच्या पद ट्रीटमेंट सुरू केलेली. परंतु त्यांना काही डॉक्टरांचे ढोस जी उपचार यंत्रणा चालली होती ती त्यांना लागू पडत नव्हती. त्यांना थोडंसं भास वाढण्यासारखं झालं, मी आळ्यात आहे का मुंबईत आहे हॉस्पिटल हे काही लक्षातच राहत नव्हतं त्यांच्या. मग आम्ही थोडंसं डॉक्टरांना विनंती केली आणि बाहेरच्या अमेरिकेतल्या डॉक्टरांशी बोलून माझी मुलगी त्यांचं विनंती केली. त्यांना हे डॉक्टर ऐकत नव्हते पण विनंती केली त्यांना आणि त्यांनी ते ऐकलं व त्या अमेरिकेच्या डॉक्टरांचं आणि यांचा दोघांचा समिट घडून आला आणि त्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यांना बऱ्यापैकी बरं वाटलं. आणि त्यांना मी साधारण 19 ऑक्टोबर 2022 घरी घेऊन आलो. आता ते बऱ्यापैकी आहेत. म्हणजे हे मला याच्यातून असं सांगायचं की मी ज्या ज्या वेळेला हॉस्पिटलला त्यांना नेलं त्यांना मला उदीचं महत्त्व याच्यातून विशेष करायचं आहे की ज्या ज्या वेळेला हॉस्पिटलने नेलं त्यावेळेला मी त्यांना उदी लावूनच पाठवलं. मुलं त्यांच्याबरोबर होते, त्यांच्याजवळ उदी दिली आणि तिथे मी जेव्हा जायचे तेव्हा त्यांना उदी मिक्स पाणी द्यायचे आणि त्याच्यापैकी डॉक्टरांना बघून म्हणायचे या ठिकाणी डॉक्टर नाही बापू तुम्ही आहेत. आणि ती ट्रीटमेंट त्यांना इतकी योग्य लागू झाली का ते स्वतःहून जेव्हा गाडीतून उतरले तेव्हा जिने 21 पायऱ्या चढून आम्ही फक्त बाजूनी धरलं त्यांना थोडं आणि ते वर घरात व्यवस्थित आले. गेले 2 महिने ते जाग्यावर होते, बरं नव्हतं परंतु आत्ता बऱ्यापैकी बरे झाले आणि ते स्वतः हिंडतात फिरतात. हरिओम.